हॅलो फ्रेंड्स, माझं नाव स्नेहल प्रधान. स्नेहल प्रधान क्लासेस या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण पाहिलं की एकसमयी समीकरण म्हणजे काय, ते कसं ओळखायचं. तर आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.1 मधील काही उदाहरणं घेऊया आपण, तर ती कशा पद्धतीने सोडवायची. तर जो पहिलंच गणित आहे 3a + 5b = 26, आणि दुसरं समीकरण आहे a + 5b = 22. आता इथे पहिलं समीकरण दिलेलं आहे 3a + 5b = 26, तर ते समीकरण आहे कसं लिहून घ्यायचं इथे 3a + 5b = 26, याला म्हणायचं समीकरण नंबर 1. त्यानंतर दुसरं समीकरण आहे इथे 5b = 22, समीकरण नंबर 2. तर दिलेले हा दोन्ही समीकरणामध्ये बघा, इथे दोन चल वापरलेले आहेत ए आणि बी. इथं ए चे सहगुणक दिलेले आहेत 3 आणि इथे ए चा सहगुणक आहे 1, आणि इथे बी चे सहगुणक दोन्ही समीकरणामध्ये बी चे सहगुणक हे समान आहेत. मग आता आपल्याला इथे सहगुणक समान आहे तर मग चिन्हाचा विचार करायचा. चिन्ह दोघांची दिलेली आहे, दोन्ही चिन्ह समान आहेत. हे होतं मागील भागात गणित. तर त्याच्यामध्ये समीकरणाचे सहगुणक आपण सारखे केल्यानंतर चिन्ह दोघांची विरुद्ध आली होती. ज्या वेळेला एक लक्षात ठेवा, विरुद्ध चिन्ह येतात, विरुद्ध चिन्ह असेल त्यावेळेला आपण दोन्ही समीकरणाची करतो बेरीज. आणि ज्या वेळेला चिन्ह समान येतात, दोन्ही चिन्ह अधिक किंवा दोन्ही वजा वजा असतील, त्यावेळेला समीकरणाची काय करायची असते, वजाबाकी करायची असते. तर आता ह्या समीकरणामध्ये आपल्याला काय दिसतंय, तर दिलेल्या चलाचे सहगुणक समान आहेत आणि चिन्ह दोघांची काय आहेत, समान दिलेली आहेत. तर ह्या समीकरणाची आपण काय करणार आहोत, दोन्ही समीकरणांची वजाबाकी. तर ही समीकरण पुन्हा आहे तशी लिहून घ्यायची खाली 3a + 5b = 26, आणि दुसरं आहे a + 5b = 22. या दोन्ही समीकरणांची आपण करणार आहोत वजाबाकी, समीकरण 1 + समीकरण 2. आणि एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला आपण समीकरणांची वजाबाकी करत असतो त्यावेळेला ह्या दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायची. म्हणजेच आता इथे बघा, एच चिन्ह अधिक आहे, अधिकचे चिन्ह काय होणार आहे, वजा. इथे अधिकचं चिन्ह काय होणार आहे, वजा. आणि इथे अधिकचं चिन्ह काय होणार आहे, वजा. आता आपण वजाबाकी करत असताना ही नवीन चिन्ह त्याची विचारात घ्यायची. आता इथे अधिक 5b आणि वजा 5b हे दोन्ही काय झाले, इथे कॅन्सल झाले. 3a आणि वजा a, तीनातून 1a आणि राहिले किती इथे 2a = 26 मधून 22 गेले, राहिले किती इथे 4. 2 आता इकडे a ला गुणिले, आपल्या a ची किंमत काढायची. 2 इकडे गुणिले इथे पलीकडे जाऊन काय होणार आहे, भागिले. म्हणजेच काय येणार आहे, a = 4/2. ए ची किंमत किती मिळाली आपल्याला इथे 2. ए ची किंमत मिळाली आपल्याला 2. तर आता आपल्याला काढायची दुसऱ्या चलाची किंमत, म्हणजेच बी ची किंमत काढायची. तर आलेली ही ए ची किंमत आहे ती ह्या दोन्ही पैकी कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवून आपण बी ची किंमत काढणार आहोत. तर आता कोणतेही समीकरण घ्यायचं, पहिलं घ्या नाही तर दुसरं घ्या. इथे लिहिताना असं लिहायचं इथे a = 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 नंबरचं समीकरण आपलं काय दिलेलं आहे इथे 3a + 5b = 26. आता ए ची किंमत आपली किती आलेली आहे, 2. ती दिलेल्या समीकरणामध्ये जिथे a आहे तिथे a ची किंमत टाकायची, 3 × 2 + 5b = 26. इथे दोघांचा गुणाकाराला 3 × 6 + 5b = 26. आता इकडे 6 जे अधिक आहे ते पलीकडे जाऊन काय होणार आहे, वजा. 26 - 6 म्हणजेच आपल्याला 5b = किती मिळाले, 26 मधून 6 गेले, राहिले 20. आता 5 इकडे जे गुणिले आहेत ते तिकडे करायचे जाऊन भागिले, 20/5. म्हणजेच आपल्याला इथे बी ची किंमत काय मिळणार आहे, 5/20. इथे आपल्याला ए आणि बी च्या दोन किमती मिळाल्या, ए ची किंमत आहे 2 आणि बी ची किंमत आहे 4. आता सगळ्यात शेवटी इथे लिहायची समीकरणाची उकल. दोन्ही पद्धतीने आपण लिहू शकतो, असंही लिहिता येईल आपल्याला. ए आणि बी ची किंमत आपण टाकलेली आहे, पहिल्यांदा ए ची किंमत टाका इथे
दोन आणि दुसरी आहे बी ची किंमत आली ती आपली चार. तर ही झाली आपली समीकरणाची उकल. इथे तुम्ही असंही लिहू शकता समीकरणाची उकल बरोबर दोन आणि चार. आलं लक्षात? पहिले तर परत एकदा मी एक्सप्लेन करते बघा. दिलेलं समीकरण पहिलं आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर 26. दुसरं समीकरण आहे ए अधिक पाच बी बरोबर 22. दोन्ही समीकरण एकाखाली एक लिहायची. ते लिहिल्यानंतर कोणत्या चलाचे सहगुण सारखे आहेत ते पाहिजे. तर ह्या दिलेल्या दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला इथं दिसतं की बी चे सहगुण सारखे आहेत. सहगुण जरी सारखे असले तरी दोघांची चिन्हे काय दिसतला अधिक अधिक. तेच मी सांगितलं होतं की जर सहगुणक समान असतील आणि त्यांची चिन्ह समान असतील, समजा दोघांची चिन्ह अधिक अधिक आहेत किंवा दोघांची चिन्ह वजा आहेत, अशा वेळेला ह्या दोन्ही समीकरणाची काय करायची आपल्याला वजाबाकी. आणि ज्या वेळेला सहगुणक सारखे असतात आणि चिन्ह विरुद्ध असतात त्यावेळेला आपण दोन्ही समीकरणाची रद्द करतो बेरीज. तर ह्या दिलेल्या दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला काय करायला लागणार आहे, ह्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची. दोन्ही समीकरण एकाखाली एक आहेत तशी लिहायची आणि वजाबाकी करत असताना दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायची. जे अधिक असेल तर अधिकचं वजा असेल होईल आणि वजा असेल तर वजाचं अधिक होईल. आता इथं ए चं चिन्ह आहे अधिक, अधिकचं झालं वजा. इथे अधिक आहे, अधिकचं झालं वजा. इथे 22 चिन्ह अधिक आहे, इथे झालं वजा. चिन्ह बदलल्यानंतर इथे आलं बघा अधिक पाच बी आणि वजा पाच बी. नवीन चिन्ह विचारात घ्यायची. अधिक पाच बी वजा पाच बी हे दोन्ही झाले कॅन्सल. तीन ए मधनं ए गेला राहिले दोन ए. दोन ए बरोबर किती आले आपले चार. दोन्हीकडे गुणिले त्याला काय झालं इथे भागिले. ए बरोबर ए ची किंमत आपली अधिक दोन. आता आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत काढायची. ए बरोबर दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू. तुम्ही दोन मध्ये ठेवलं तरी तेच उत्तर येणार आहे. एक नंबरचं समीकरण आपलं आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर 26. तीन गुणिले इथे ए ची किंमत टाकलेली तीन गुणिले दोन अधिक पाच बी बरोबर 26. दोघांचा गुणाकार आला सहा. सहा इकडे अधिक येते पलीकडे जाऊन झाले वजा. पाच बी बरोबर 20. पाच गुणिले जे आहे त्याला आपण भागिले केले. बी ची किंमत किती आली इथे चार. मग समीकरणाची उकल लिहिताना आधी चल कोणती जी वापरलेली असतील ती चलांची नावं लिहायची. ए बी बरोबर ही ए ची किंमत आणि ही बी ची किंमत. तर अशा पद्धतीने समीकरण सोडवलं ते अशा ह्यासाठी आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये साधारण हे तीन मार्गाला गणित येऊ शकतो. अजून आपण ज्याचे काही गणित बघूया. सराव संच 1.1 मध्ये मी पहिलं गणित घेतलेलं आहे. एक मुद्दा बघा दुसरं गणित मी घेते इथे. एक्स अधिक सात वाय बरोबर 10 आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर 7. तर आता ह्या दोन्ही समीकरणाचं नेहमीप्रमाणे करायचं. दोन्ही समीकरण एकाखाली लिहायची इथे. एक्स अधिक सात वाय बरोबर 10 समीकरण नंबर एक. दुसरा आपला आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर 7 समीकरण नंबर दोन. आता परत नेहमी सारखं बघायचं दिलेल्या समीकरणामध्ये कुणाचे सहगुणक सारखे आहेत का नसतील ते कुणाचे आपण सहगुणक सारखे करू शकतो. इथे एक्स चे सहगुणक इथं लिहिला नाही. सहगुणक म्हणजे एक आहे. इथं सहगुणक याचा 3 आहे. इथे वायचे सहगुणक तुम्हाला करायचे असतील इथे वायचा सहगुणक आहे 7. इथे वायचा सहगुणक आहे वजा 2. तर आपल्याला काय करायला लागेल तर समीकरण एक ला एक मध्ये जर आपल्याला एक्स चे सहगुणक सारखे करायचे असतील तर इथे बघा एक्स सहगुणक ह्याचा 3 आहे. इथे सहगुणक 1 आहे म्हणजे इथे आता आपल्याला 3 येण्यासाठी ह्या पूर्ण समीकरण एक ला किती गुणावं लागणार आहे 3 ने गुणावं लागणार आहे. मग लिहिताना काय लिहायचं समीकरण एक ला 3 ने गुणू. समीकरण एक ला 3 ने गुणू याचा अर्थ समीकरण पूर्ण समीकरणाला 3 ने आपल्याला म्हणायचंय. म्हणजे बघा 3 ने गुणल्यानंतर काय मिळालं आपल्याला इथे 3 एक्स. ह्याला 3 ने गुणल्यावर किती झाले 7 3 21 वा बरोबर. ह्याला 3 ने गुणा किती झाले इथे 30. हे तुम्हाला नवीन समीकरण मिळालं. ह्याला समीकरण नंबर 3 म्हणूया. आणि दोन नंबरचं समीकरण आहे तसंच ठेवायचं. इथे काय येणार आहे ते 3 एक्स वजा 2 वाय बरोबर 7. हे आपलं समीकरण कितीच आहे दोन नंबरचं समीकरण आहे. आता तीन आणि दोन ह्या समीकरणामध्ये काय केलं बघा. इथे एक्स चे सहगुणक समान झालेले आहेत. दोघांचं चिन्ह लिहिलं नाही म्हणजे ते काय आहे अधिक आहे. दोघांचं चिन्ह समान आहे सहगुणक सारखे झालेले आहेत. मग असेच दाखवत तुम्हाला की चिन्ह समान असतील तर तुम्ही समीकरणाची काय करायची वजाबाकी करायची. तर आपण ह्या दोन्ही समीकरणामध्ये काय करणार त्यांची वजाबाकी करणार. फक्त इथे लिहिताना
समीकरण तीन त्यातून आपण हे दोन नंबरचं समीकरण वजा करणार आहोत. तर पहिल्यांदा काय करूया, चिन्हांची बदलून घेऊ. हे अधिकच काय होणार इथे, वजा. वजाचं काय झालं इथे, अधिक. आणि हे अधिकच काय इथे झालं, वजा चिन्ह. ठीक आहे. आता इथे काय झाले बघा, तीन एक्स अधिक आणि हे वजा तीन एक्स, म्हणजे दोन्ही झाले इथे कॅन्सल. आता एकवीस वाय अधिक आहे, हे आता आपले काय झाले, अधिक दोन वाय. एकवीस आणि दोन किती झाले, सत्तेवीस वाय. आणि तीस मधून सात आता आपले वजा होणार आहे. तीस मधून सात इथे राहिले किती, इथे तेवीस. आता आपल्याला वायची किंमत काढायची आहे. तेवीस इकडे वायला गुणिले आहे, पलीकडे जाऊन काय होणार इथे, भागिले. याचा अर्थ इथे आपल्याला वायची किंमत किती मिळाली, तेवीस एक, तेवीस वायची किंमत आपल्याला मिळाली एक. आता आलेली ही एक किंमत तुम्ही कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा, एक मध्ये ठेवा नाही तर दोन मध्ये ठेवा. आपल्याला इथे एक नंबरचं समीकरण लहान आहे, अगदी सोपं आहे. तर आपण समीकरण एक मध्ये ठेवू. मग लिहिताना असं द्यायचं, वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू, एक मध्ये ठेवू. आता एक नंबरचं आपलं समीकरण काय आहे इथे, एक्स अधिक सात वाय बरोबर दहा. आता वायची किंमत आहे, जिथे वाय आहे तिथे वायची किंमत टाका, सात गुणिले एक बरोबर दहा. एक्स अधिक सात एके सात बरोबर दहा. सात इकडे अधिक आहे, पलीकडे जाऊन काय म्हणायला लागते, वजा. म्हणजे एक्स बरोबर किती मिळाले आपल्याला, तीन. आता बघा ह्या समीकरणामध्ये सुरुवातीला आपल्याला वायची किंमत काढली आणि नंतर काढलेली आहे एक्सची किंमत. समीकरणाची उकल खाली लिहिताना इथं त्याचे सहगुणक आपले चल आपली लिहायची, एक्स वाय बरोबर आधी एक्सची किंमत ठेवायची तीन आणि आपली वायची किंमत किती आलेली आहे, एक. म्हणजेच ह्या समीकरणाची उकल आपली काय झाली, तीन आणि एक. अशा पद्धतीने सोडवायचं. दिलेली दोन्ही समीकरणं परत लिहायची. पुन्हा पुन्हा सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. दिलेली दोन्ही समीकरणं एकाखाली एक लिहायची. समीकरण नंबर एक, समीकरण नंबर दोन, दोन्ही समीकरणांमध्ये कोणत्या चलाचे सहगुणक आपल्याला समान करायचे ते पहिल्यांदा बघू. तर या दोन्ही समीकरणामध्ये आपण समीकरण एक मध्ये समीकरण ए पहिल्या समीकरणामध्ये एक सहगुणक दिलेलं आहे एक आणि इथे सहगुणक आहे तीन. तर आपण समीकरण एक ला काय केलेलं आहे, तीनने गुणलेलं आहे. समीकरण एक ला तीनने गुणल्यावर आपल्याला नवीन समीकरण काय मिळालं, तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस. हे नवीन समीकरण मिळालं आपल्याला तीन नंबरचं. त्यानंतर हे दोन नंबरचं समीकरण आपण त्याच्याखाली लिहिलेलं आहे. तर ह्या दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला सहगुणक समान झालेले आहेत, चिन्ह दोघांची समान आहेत, अधिक अधिक आहेत. म्हणून ह्या दोन्ही समीकरणाचे आपण काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी करत असताना दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलायची, हे लक्षात ठेवायचं. तर इथे आता अधिकच केलं वजा, वजाच झालं इथे अधिक, इथे अधिक झालं वजा. इथे आता कॅन्सल काय झालेले, तीन एक्स ने झाले कॅन्सल. एकवीस वाय आणि इथे हे दोन वाय अधिक होणार आहेत. एकवीस आणि दोन झाले ते तेवीस वाय. तीस मधून सात गेले राहिले किती, तेवीस. तेवीस गुणे त्याचे केले भागिले वायची किंमत झाली तेवीस भागिले तेवीस. वाय बरोबर किती झालं, एक. आता वायची आलेली ही किंमत आपण समीकरण एक मध्ये ठेवणार आहोत. समीकरण एक आपलं आहे एक्स अधिक सात वाय बरोबर दहा. समीकरणात हे एक्स आहे तसंच ठेवलेलं आहे, अधिक सात गुणिले एक बरोबर दहा. सात एके सात, एक्स अधिक सात बरोबर दहा. एक्स बरोबर सात इकडे, अधिकचे झाले इकडे वजा. एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला, तीन. त्यामुळे आता समीकरणाची उकल लिहिलं ना, एक्स वाय बरोबर तीन एक. तर आपण अजून एखादं उदाहरण बघूया, याच्यातलं थोडस वेगळं आहे ते. एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन. आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार. आता हे समीकरण थोडस अपूर्णांकामध्ये आलेलं आहे, तर अपूर्णांकाचं पूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतरण करायचंय. तर आता बघा, दिलेलं पहिलं समीकरण आहे एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर अकरा छेद तीन. इथे छेद किती दिसतोय आपल्याला, तीन दिसतोय. तर आपल्याला छेद कॅन्सल करायचा असेल तर जेवढ्या छेदामध्ये संख्या आहे त्या संख्येने गुणायचं. आणि ह्या दुसऱ्या समीकरणामध्ये छेद आपल्याला किती दिसतोय, चार दिसतोय. म्हणजे चार कॅन्सल करायचे असेल तर आपल्याला चारनेच गुणावं लागणार आहे समीकरणाला.
तर सुरुवातीला कसं करायचं, या आहे तसं समीकरण लिहून घ्यायचं, एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर 10/3. तर आपल्याला ह्या समीकरणाला पहिल्यांदा काय करायचे, 3 ने गुणायचे. इथं पाहिजे तर आपण असं लिहू शकतो, समीकरणाला 3 ने गुण. आता प्रत्येक पदाला गुणायचं, म्हणजे लिहिताना कसं लिहायचं, इथं 1/3 x × 3 अधिक वाय गुणिले 3 10/3 × 3. म्हणजे बघा, हे पहिलं पद, हे पूर्ण 1/3 x हे पहिलं पद, हे दुसरं आणि हे तिसरं आहे. ह्याला पूर्ण 3 ने गुणायचंय, ह्याला 3 ने गुणायचंय आणि ह्याला 3 ने गुणायचंय. तसं होईल बघा, इथे 3 झाले इथे कॅन्सल, इथे पण 3 झाले कॅन्सल. म्हणजे राहिलं काय, इथे फक्त एक्स अधिक या दोघांचा गुणाकार करा, वाय आणि 3 यांचा गुणाकार करा, इथे 3 y. इथे 3 कॅन्सल होऊन राहिले किती, 10. हे जे समीकरण तुम्हाला मिळालंय त्याला म्हणायचं समीकरण नंबर 1. अशाच पद्धतीने आपण दुसरं समीकरण तयार करणार आहोत. आहे तसंच लिहून घेऊ इथे पहिल्यांदा, 2x + 1/4y बरोबर 11/4. म्हणजे आता बघा, या समीकरणात आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे, छेद 4 आहे की नाही याचा, त्यामुळे या समीकरणात आपल्याला 4 ने गुणायचे. इथे आपण लिहू शकतो समीकरणाला 4 ने गुणू. म्हणजे असं प्रत्येक पदाला 4 ने गुणायचं, म्हणजे काय आहे बघा, इथे 2x × 4 अधिक 1/4y × 4 बरोबर 11/4 × 4. प्रत्येक पदाला आपण 4 ने गुणले, ह्याला 4 ने गुणले, ह्याला 4 ने गुणले, ह्याला 4 ने गुणले. 4 × 8 x, इथे 4 कॅन्सल, राहिले किती फक्त इथे अधिक वाय बरोबर, इथे 4 कॅन्सल, राहिले 11. हे तुम्हाला मिळाले समीकरण 2. समीकरण 1 नंबरचं समीकरण आपलं काय आहे, 1 + 3y = 10. 2 नंबरचं समीकरण आपलं काय आहे, 8x + y = 11. तर आपल्याला आता 2 आपण साधी सोपी समीकरण तयार करून घेतली. मग आता ही नेहमी प्रमाण सोडवायची. आपल्याला पहिलं समीकरण कोणतं मिळालं, 1 + 3y = 10. दुसरं समीकरण 8x + y = 11, समीकरण नंबर 2. आता ह्या दोन्ही समीकरणामध्ये बघा, कुणाचे तुम्हाला सहगुणक सारखे करायचे, एक्सचे करायचे असते तरी करू शकता. इथे एक्स सहगुणक 1 आहे, इथे 8 आहे. म्हणजे आपण पहिल्या समीकरणात जर 8 ने गुणलं तर सहगुणक सारखे होऊ शकतात. किंवा वायचे सहगुणक जरी सारखे करायचे असते तरी चालेल. इथे वायचे सहगुणक 3 आहे आणि इथे 1 आहे. आपण वायचे सहगुणक सारखे करू. म्हणजे इथे लिहिताना लिहायचं समीकरण 2 ला किती गुणावं लागेल आपल्याला, समीकरण 2 ला 3 ने गुणू. आता ह्या पूर्ण समीकरणात आपल्याला 3 ने गुणायचं. किती बघा येणार आहे, 8 × 3 = 24 x. ह्याला 3 ने गुणा, किती झाले इथे 3 y, आणि ह्याला 3 ने गुणा, 11 × 3 = 33. हे जे नवीन समीकरण तुम्हाला मिळालंय ना, त्याला म्हणायचं समीकरण नंबर 3. आणि आपलं 1 नंबरचं समीकरण आहे ते खाली लिहिलं तरी पण जाऊ शकेल, x + 3 y = 10. हे आपलं 1 नंबरचं समीकरण. आता दोन्ही समीकरणामध्ये काय झालं बघायचं, वायचे सहगुणक सारखे झाले, दोघांची चिन्ह अधिक आहे. चिन्ह समान असतील तर दोन्ही समीकरणांची काय सांगितलं होतं मगाशी, चिन्ह समान असतील तर दोन्ही समीकरणाची काय करा, वजाबाकी करा. समीकरणाची वजाबाकी करत असताना दुसऱ्या समीकरणाची आपण चिन्ह बदलायची. अधिकच करायचे वजा, अधिकच करा वजा, अधिकच करा इथे वजा. आता इथे कॅन्सल काय होईल बघा, इथे 3 y आणि हे 3 y दोन्ही झाले कॅन्सल. 24 × x गेला, 24 × 1 x गेला, म्हणजे राहिले किती इथे 23 x, आणि 33 × 10 गेले, म्हणजे राहिले किती इथे 23. इथे 23 गुणिले आहेत, ते पलीकडे जाऊन काय होणार आहे त्याला भागिले. भागिले केल्यानंतर इथे आपल्याला x ची किंमत किती मिळते, 1. आता आलेली ही x = 1 ही किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा. आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. पण लिहिताना असं लिहायचं, x = 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता आपलं 1 नंबरचं समीकरण काय झालेलं आहे, इथे x + 3 y = 10. जिथे एक्स आहे तिथे एक्सची किंमत टाका, 1 + 3 y = 10. 1 इकडं अधिक आहे, पलीकडे जाऊन काय होणार आहे तो
वजा दहातून एक दिला म्हणजे किती ते आपले 3y बरोबर 9 आणि 3 इकडे गुणिले ते गुणिले तिथे ह्याला काय आणलं तर इकडे भागिले म्हणजे x y ची किंमत किती मिळाली 3 3 9 y ची किंमत मिळाली आपल्याला 3 समीकरणाची उकल खाली लिहायची कशी x y बरोबर x ची किंमत किती आली 1 आणि y ची किंमत आली आहे 3 1 आणि 3 अशा पद्धतीने आपण समीकरणाची उकल घेऊ शकतो म्हणजे दिलेलं समीकरण जरी पूर्णांकामध्ये आलं असेल ते पूर्णांकामध्ये नीट करून घ्यायचं आणि नंतर नेहमीप्रमाणे समीकरण सोडवायचं तर इथे आपण सराव संख्या 1.1 मध्ये जे गणिताचा काही एकोणतीसमध्ये पहिला प्रश्न त्याच्यामध्ये आहे तो ऍक्टिव्हिटी बेसवर आहे तर ती ऍक्टिव्हिटी आपण नंतर घेऊया प्रश्न 2 मध्ये पण 8 गणित आहेत त्या 8 गणितापैकीची पहिली 6 गणित आहेत 6 मध्ये 3 गणित आता घेतली राहिलेली 3 गणित आहेत ती अशाच पद्धतीने सोडवायची ती सराव म्हणून तुम्ही करू शकता त्यानंतर त्याच्या पुढे जी 2 गणित दिलेली आहेत ना तर ती सुद्धा परीक्षेला साधारण 4 मार्कासाठी गणित वगैरे येऊ शकतात त्यातलं आपण 7 एक गणित बघूया थोडस वेगळं आहे दिलेलं पहिलं आहे समीकरण 99x अधिक 101y बरोबर 499 आणि दुसरं समीकरण आहे 101x अधिक 99y बरोबर 501 दिसायला हे समीकरण खूप मोठं वाटतंय आपल्याला तर हे आपण काय करणार आहोत त्याच्यापासून साधी समीकरण तयार करणार आहोत दोन्ही समीकरण सुरुवातीला मी एका खाली लिहिते 99x अधिक 101y बरोबर 499 हे आपलं आहे समीकरण नंबर 1 आणि दुसरं आहे 101x अधिक 99y बरोबर 501 समीकरण नंबर 2 आता ह्या दिलेल्या समीकरणामध्ये सहगुणक फार मोठे आहेत 99 इथे 101 आहे तर अशा वेळेला काय करायचं बघा तर दोन्ही समीकरणांचं जर निरीक्षण केलं तर काय दिसते तुम्हाला इथे पहिल्या समीकरणात जे एक्स चे सहगुणक आहे ते दुसऱ्या समीकरणात कोणाचे आहेत वाय चे सहगुणक आहे पहिल्या समीकरणात जे वाय चे सहगुणक आहे ते दुसऱ्या समीकरणामध्ये एक्स चे सहगुणक आहे ज्या वेळेला सहगुणक असे तिरकस सहगुणक समान येतात त्यावेळेला आपण काय करायचं असतं ह्या दोन्ही समीकरणाची एकदा बेरीज करायची एक साधं समीकरण मिळवायचं एकदा वजाबाकी करायची एक सोपं समीकरण मिळवायचं सुरुवातीला मी आता या दोन्ही समीकरणाच्या आपण काय करतोय पहिल्यांदा बेरीज करून घेतो समीकरण 1 अधिक समीकरण 2 दोन्ही समीकरणाची बेरीज काय आहे बघा 99 आणि 101 दोघांची बेरीज किती झाली इथे 200x अधिक 200y आणि ह्या दोघांची बेरीज किती होती इथे 1000 तर आता इथे 200x अधिक 200y बरोबर 1000 तर ह्या समीकरणात बघितलं तर आपण 200 कॉमन काढू शकतो 200 ने प्रत्येकाला भाग जाऊ शकतो 200 ने इथे भाग जाईल इथे भाग जाईल हे नाही भाग जाणार आहे इथेचं समीकरणाला 200 ने भागू प्रत्येक समीकरणाला काय करायचं 200 ने भागायचं 200x भागिले 200 अधिक 200y भागिले 200 आणि ते 1000 भागिले 200 आता बघा इथे 200 200 झाले कॅन्सल इथे 201 200 आणि 205 1000 समीकरण काय मिळालं तुम्हाला इथे एक्स अधिक वाय बरोबर 5 हे जे नवीन समीकरण मिळाले त्याला म्हणायचं समीकरण नंबर 3 जसं दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करून एक साधं समीकरण मिळवलं तसंच आपल्याला समीकरण 1 2 च्या वजाबाकी करायची या दोन्ही समीकरणांची आपण काय करणार आहोत वजाबाकी समीकरण 1 वजा समीकरण 2 पण इथे वजाबाकी करत असताना लक्षात ठेवायचं वजाबाकी करत असताना दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायची असतं ते विसरायचं नाही इथे अधिक आहे अधिक झाले वजा इथे अधिक झाले वजा इथे अधिक झाले वजा आता बघा इथे 99x अधिक आहे आणि हे वजा 101x म्हणजे 101 मधून 99 वजा करा किती येणार आहे बघा 101 मधून 99 गेली राहिली किती इथे 2x कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की चिन्हांचं अधिक वजा वजा चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं म्हणजे काय येणार इथे आता वजा 2x
तसेच 101 मधून 99 गेले हे इथे काय मिळालं तुम्हाला 2y मिळाले. तसंच इथे आता 501 मधून तुम्हाला 499 वजा करायचे, दोघांची वजाबाकी आली 2 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. आता ह्या समीकरणात बघा सगळीकडे 2 2 2 दिसतंय, म्हणजेच आपल्याला समीकरणात आता कितीने भागलं पाहिजे, समीकरणाला 2 ने भागलं. प्रत्येकाला 2 ने बघा, वजा 2x भागिले 2 अधिक 2y भागिले 2 बरोबर वजा 2 भागिले 2. इथे बघा सगळीकडे 2 2 2 2 कॅन्सल झाले. हे जे वजा चिन्ह आहे ना ते एक्स ला द्यायचं, म्हणजे काय आलं इथे वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 1. हे जे नवीन समीकरण मिळाले त्याला म्हणायचं समीकरण नंबर 4. जसे आपण ह्या दोन्ही समीकरणांची बेरीज करून एक सोपं समीकरण मिळवलं एक्स अधिक वाय बरोबर 5, दोन्ही समीकरणांची वजा वेगळी करून आपण एक साधं समीकरण मिळालं आपल्याला वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 1. आता ही दोन्ही समीकरणं एकाखाली एक लिहून घ्यायची, तर आपल्याला इथे 2 समीकरण मिळाली. म्हणजे आपण ह्या दिलेल्या मूळ समीकरणाची एकदा बेरीज केली, आपल्याला एक साधं समीकरण मिळालं एक्स अधिक वाय बरोबर 5, या समीकरणांची आपण वजाबाकी केली आपल्याला समीकरण मिळालं वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 1, हे समीकरण नंबर 4. आता या दोन्ही समीकरणामध्ये बघा काय होते, इथे एक्स चे सहगुणक सारखे आहेत, वाय चे पण सहगुणक सारखे, पण इथे चिन्ह बघायला गेलं तर एक्स चिन्ह आहे ते अधिक आणि इथे चिन्ह आहे वजा, सहगुणक समान आहेत आणि चिन्ह विरुद्ध आहेत. तर ह्या दोन्ही समीकरणांची काय करायची आपल्याला आता बेरीज करायची, समीकरण 3 अधिक समीकरण 4 दोघांची आपण काय करणार इथे बेरीज. बेरीज करताना इथे काय करायचं, चिन्ह वगैरे बदलायची नाही. तर इथे एक्स अधिक आणि हे वजा आहे हे दोन्ही झाले इथे कॅन्सल, वाय आणि वाय किती झाली इथे 2y, 5 एक केले राहिले किती इथे 4, वाय बरोबर 4/2. इथे तुम्हाला वाय ची किंमत किती मिळाली 2 मिळाली. आता आपल्याला काढायची इथे एक्स ची किंमत, मग ही आलेलीच किंमत या दोन्ही समीकरणापैकी कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा, समीकरण 3 मध्ये ठेवूया. वाय बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता इथे 3 नंबरचं समीकरण आपलं काय आहे, एक्स अधिक वाय बरोबर 5, एक्स अधिक वाय ची किंमत आपल्याला इथे टाकायची 2 बरोबर 5, 2 इकडे अधिक आहे पण इकडे जाऊन काय होणार इथे वजा, म्हणजे आपल्याला इथे एक्स ची किंमत किती मिळाली 3. तर इथे आपल्याला तर बघा चलाच्या 2 किमती मिळाल्या, इथे एक्स ची किंमत मिळाली 3 आणि इथे वाय ची किंमत आहे 2. मग सगळ्यात शेवटी आपण काय करणार आहोत, समीकरणाची उकल घेणार आहोत, एक्स वाय बरोबर एक्स ची किंमत आधी आपण घेऊया इथे 3 आणि वाय ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे 2. तर अशा पद्धतीने या समीकरणाची किंमत आपल्याला शेवटी 3 आणि 2 मिळाली. अशाच टाईपचं गणित पुढचं आहे 8 ते तुम्ही प्रॅक्टिस म्हणून घरी करू शकता. तर आज आपण इथेच थांबणार आहोत, पुढील भागामध्ये आपण सराव संख्या 1.2 मधील एक समय समीकरण ही आलेख पद्धतीने कशी सोडवायची हे आपण पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. धन्यवाद.